शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असताना सुद्धा बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसूळ यांनी केला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मागतात, 5 कोरे चेक मागतात हे चुकीचं असून या संदर्भात जिल्हाधिकारीकडे बँकेची बैठक लावून यातून तोडगा काढण्यात येणार अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसूळ यांनी व्यक्त केली. माझ्याकडे बऱ्याच तक्रारी या संदर्भात आल्या होत्या. शेतकऱ्यांना आज कर्जाची गरज असताना अनेक बँका वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची अडवणूक करत आहेत. प्राधान्यानं सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक 5 कोरे चेक मागत आहेत अशी तक्रार आली होती. आणि त्यावेळी त्यांना जेव्हा ब्रांच मॅनेजरशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्रातून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ह्या निर्देश मिळालेल्या आहे. त्यावेळी त्यांना सांगूनही कारवाई झाली नाही. मी पत्रव्यवहारही केला, LDM सोबतही बोललो. त्यामुळं आज पालकमंत्री मोदींच्या उपस्थितीत हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनीही मान्य केलं की याला काही गरज नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता निर्देश जातील. आणि फक्त कोऱ्या चेकचाच विषय नव्हता, सिबिलसाठी अडवणूक केल्या जात होती. पुन्हा जे काही शासकीय अनुदान बँकांमध्ये शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांना मिळतं ते सुद्धा होल्ड लावण्याचं काम अनेक बँकांकडून सुरू होतं आणि हे सगळं अनधिकृत आहे हे आज पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्यही केलं आणि यासंदर्भात कडक निर्देश देण्याचं सुद्धा आज सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 4-5 दिवसात साधारणपणे ह्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील असा विश्वास आहे. सोबत एक महत्त्वाचा विषय होता की जे ब्रांच स्तरावर ज्या मंजुऱ्या आजपर्यंत कर्जाला मिळत होत्या त्या बंद करून जिल्हा स्तरावर ते आता पाठवण्यात येऊन राहिले आहे आणि इथं ते 2-3 महिने प्रकरणं पडून आहेत. त्यामध्ये त्या प्रकरणांना मान्यता मिळत नाही कर्जाच्या, त्यामुळे तोसुद्धा मुद्दा आज मांडला आणि त्याच्यावरही चर्चा करून एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांकडे या सगळ्या बँकांची लावून त्यातून निर्णय काढण्याचे निर्देश माननीय पालकमंत्री मोदींनी दिले आहे. यासोबतच एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा म्हणजे आता जे सातत्यानं आपला 8-10 दिवस झाले पाऊस सुरू आहे त्यामुळं पिकं मोठ्या प्रमाणात खराब होऊन राहिली आहे. त्यासंदर्भातही मी पालकमंत्री मोदींना विनंती केली आहे की याचे आता पंचनामे करून आणि पीक विमा कंपन्यांना निर्देश देऊन 25% रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि जर सातत्यानं रानान पूर्णच नुकसान झालं तर बाकी जी काही नियमानुसार आहे ती पीक विम्याची रक्कमसुद्धा द्यावी व शासनाने यासंदर्भात लक्ष घालावं अशीसुद्धा मी विनंती केली आहे आणि तीसुद्धा पालकमंत्री मोदींनी मान्य केली आहे.